कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळ बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील हे सध्या तळोजा जेलमध्ये आहेत. त्यांचा तुरुंगातील मुक्काम आता सत्र न्यायालयानं 2 सप्टेंबरपर्यंत वाढवल्याचे सूत्रांकडून समजते. ईडीने विवेक पाटील यांची तब्बल 234 कोटी रुपयांची संपत्ती नुकतीच जप्त केली आहे. तसेच त्यांच्यावर आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे. विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत गुरुवारी संपल्यानं त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.